नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासन पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंधरा हजार रुपये प्रतिमाहिना या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख ज्या मित्रांनो एकवीस बारा दोन हजार बावीस या ठिकाणी आहे अधिक माहितीच्या मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी इनोमेरेटर्स या पदासाठी वॅकेन्सी निघालेली आहे त्याला आपण डाटा कलेक्टर असं देखील म्हणतो एकूण या ठिकाणी चार व्हॅकन्सीस आहे पंधरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे शैक्षणिक अर्थाचा आहे मित्रांनो डिप्लोमा तुमचा झालेला असेल लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंटमध्ये आणि डेअरी प्रोडक्शनमध्ये आणि तुम्हाला जर या ठिकाणी फिल्डवर्कचा अनुभव या ठिकाणी असेल लाईफस्टॉक फार्मिंगचा किंवा डाटा कलेक्शनचा फिल्ड वर्कचा चांगल्या प्रकारे तुम्हाला ब्रीडिंगचा अनुभव असेल तर या पद्धतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी मित्रांनो तुमची डायरेक्टली मुलाखत होणार आहे एकवीस बारा दोन हजार बावीसला तुमची मुलाखत होणार आहे ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल जेनेस्टिक्स अँड ब्रीडिंग पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स अकोला या ठिकाणी तुमची मुलाखत घेतली जाणार आहे अधिक माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे पण या कॉन्टॅक्टवरती कॉल करून अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो आपण मुलाखतीला जाते वेळी आपला बायोडाटा आणि ॲप्लिकेशन फॉर्मसोबत न्यायचे आहेत ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता अर्ज करण्याबरोबर सर्व एफ आपण एक वेळ व्यवस्थित वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा पी डीएफची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर सब्सक्राइब सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातले असतात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो